कलेक्टर एन ए अतिशय प्राइम लोकेशन वरती कमी अंतरावरती ऐंशी टक्क्यापर्यंत लोन सुद् सेपरेट पाइपलाइन कनेक्शन सेपरेट पोल लाईट कनेक्शन कंस्ट्रक्शन झालेले पण तुम्हाला पाहायला मिळेल हा कॉलेजेस असो सर्व काही जवळपासच्या एरिया मध्येच आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी एन ए प्लॉट घेऊन आलेलो आहे मित्रांनो खूप जास्त रिक्वेस्ट करत होता की पुणे सिटी पासून हडपसर पासून एकदम कमी अंतरावरती कुठे प्लॉट असतील तर दाखवा तर त्यासाठी मित्रांनो खास तुमच्यासाठी मी शोधून आता प्लॉट्स आणलेले आहेत माझ्या मागे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कलेक्टर एन ए पी एम आर डी सँक्शन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मित्रांनो इथे आलेला आहे एकदम छोटा प्रोजेक्ट आहे पण मित्रांनो एकदम जवळ लोकेशनवरती आणि खूप साऱ्या मित्रांनो सुविधा इथे तुम्हाला मिळणार आहेत त्या पुढे आता व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत व्यंकटेश डेव्हलपर प्रेझेंटिंग बालाजी पार्क फेज थ्री मित्रांनो माझ्या मागे आहे आणि खूप साऱ्या सुविधांनी समृद्ध असा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो या पूर्ण आपण माहिती घेऊया समोर आहे हडपसर गाव आणि याच हडपसर गावापासून अगदी मिनिटाच्या अंतरावरती आहे आजचे प्लॉटिंग जे आपल्याकडे आलेले आहे हे आहे हडपसरचे चे गाडीतळ आणि येथूनच तुम्हाला पीएमटी बस सेवा सुद्धा उपलब्ध होणार आहे आजच्या प्लॉटिंग पर्यंत समोर हा तुम्हाला फ्लायओव्हर पाहायला मिळेल जो की पुण्याकडून सासवडच्या दिशेने जातो आणि याच सासवड मध्ये अगदी पाच मिनिटा अंतरावरती आहे आहे आजचे प्लॉटिंग जे की अगदी विकण्यासाठी आलेले हडपसर गाडीतळ पासून पुढे गेल्यावरती पाच मिनिटाच्या अंतरावरती लागतो दिवे घाट घाटातून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्याला पालखी महामार्ग सुद्धा म्हणतात दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा आळंदीहून पंढरपूरला याच मार्गाने जाते भविष्यात या रोडला एअरपोर्ट रोड सुद्धा म्हटले जाईल कारण नवीन पुरंदर एअरपोर्ट येथून सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी येथे होते आणि याच घाटातून तुम्हाला विस्ताराने पसरलेल्या पुणे सिटीचे सुंदर दृश्य पाहायला मिळते आणि या सौंदर्यामध्ये भर पडते ती ऐतिहासिक वारसा असलेल्या तलावामुळे ज्याला मस्तानी तलाव असेही म्हणतात घाट आल्यावर विठुरायाची साठ फुटी भव्य मूर्ती साकारण्यात आलेली आहे जी तुमचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहणार नाही घाट संपताच सासवडच्या दिशेने जाणारे प्रशस्त असे सहा पदरी रोड तुम्हाला पाहायला मिळतील पंच्याण्णव टक्के रोडचे काम पूर्ण झालेले आहे व उर्वरित काम प्रगतीपथावरती आहे दिवे घाटापासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे सासवड हे ऐतिहासिक शहर पुण्यापासून खूप जवळ असल्यामुळे येथे तुम्हाला बरीच डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळेल समोर तुम्ही पाहत आहात सासवड नगर परिषदेचे भव्य दिव्य असे प्रशासकीय भवन त्याचबरोबर मोट तुम्हाला इथे मोठमोठ्या बाजारपेठा पण पाहायला मिळतील जिथे तुम्हाला भाजीपाला किराणा माल कपड्याची फर्निचरची अशी खूप सारी दुकाने पाहायला मिळतील सासवडमध्ये तुम्हाला खूप मोठ्या शाळा पाहायला मिळतील वाघिरे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स हे मोठे कॉलेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल जिथे तुम्ही पंधरावी पर्यंत शिक्षण इथे घेऊ शकता तसेच सासवडमध्ये मोठमोठी हॉस्पिटल आहेत रुग्णालय सुद्धा आहेत तसेच इथे मोठे बस स्थानक सुद्धा आहे जिथे तुम्हाला चोवीस तास बस सेवा मिळणार आहे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सासवड लोकेशन खूपच चांगले आहे कारण पुणे बारामती आणि बँगलोर हायवे या तिन्ही ठिकाणाहून तुम्ही इथे येऊ शकता तसेच सासवडमध्ये तुम्हाला सातशे वर्षापूर्वीचे प्राचीन भगवान शंकराचे संगमेश्वर मंदिर पाहायला मिळेल हे मंदिर दोन नद्यांच्या संगमावरती असल्यामुळे येथील वातावरण या मंदिराचे कोरीवकाम बांधकाम सगळे काही पाहण्यासारखे आहे हे आहे सुपे हे गाव जे की सासवड पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे हे गाव सुद्धा बरेच डेव्हलप आहे आणि हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत बसलेले आहे सर्वत्र तुम्ही हिरवळ पाहू शकता गावात तुम्हाला प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक जुने वाडे देखील पाहायला मिळतील आणि याच गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल व्यंकटेश डेव्हलपर प्रोजेंट बालाजी पार्क फेज थ्री कलेक्टर एने डी ए सँक्शन असलेला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल हा टोटल तीस गुंठ्याचा प्रोजेक्ट आहे त्यातील सोळा गुंठे विकण्यासाठी उपलब्ध आहे या प्लॉटिंगला आकर्षक असे प्रवेशद्वार बसवण्यात आलेले आहे संपूर्ण प्लॉटिंगला तुम्हाला चारी बाजूला वॉल कंपाऊंड केलेले पाहायला मिळेल मधील जे मेन रोड आहेत ते तीस फुटाचे प्रशस्त आणि असे रोड तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर जागोजागी झाडेही लावण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्वत्र हिरवळ तुम्हाला दिसेल प्रत्येक प्लॉट मध्ये सेपरेट पाईपलाईन कनेक्शन आहे ग्रामपंचायतीच्या पाण्याचे कनेक्शन तर आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे बोरवेलचे कनेक्शन पण पाहायला मिळेल अंडरग्राऊंड पाण्याची मोठी टाकी पण बसवण्यात आलेली आहे जिची क्षमता दहा हजार लिटर एवढी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेपरेट पोल लाईट कनेक्शन आहे डी पी सुद्धा सेपरेट आहे आणि लाईट कनेक्शन सुद्धा अंडरग्राऊंड केलेले आहे प्रत्येक प्लॉटला ड्रेनेज ची पण सुविधा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या प्लॉट मध्ये आकर्षक आणि प्रशस्त असे तुम्हाला पण पाहायला मिळेल हा आहे व्यंकटेश डेव्हलपर प्रोजेंट बालाजी पार्क फेज थ्री कलेक्टर आणि तीस गुंट्याचा प्रोजेक्ट आहे त्यातील टोटल सोळा गुंठे चौदा गुंठ्यात रस्ता गार्डन आणि अम्युनिटीज आहेत येथे टोटल चौदा प्लॉट्स विकण्यासाठी उपलब्ध आहेत चौदा लाख रुपये या हिशोबाने प्लॉट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि एन असल्यामुळे सेपरेट सात बारा आणि खरेदी खात्यासोबत मिळणार आहेत यावरती तुम्हाला ऐंशी टक्क्यापर्यंत लोन सुद्धा मिळणार आहे प्लॉटच्या आजूबाजूला तुम्ही कन्स्ट्रक्शन झालेले पण तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही तुम्ही आज खरेदी करून उद्या सुरुवात करू शकता आणि इथे राहायलाही येऊ शकता तर असा हा सर्व सुख सोयी समृद्ध असा हा प्लॉट आहे अतिशय प्राईम लोकेशन वरती आजचं हे प्लॉटिंग आहे जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर साकारू शकता हडपसर पासून मित्रांनो अगदी वीस मिनिटावरती आहे सासवड पासून अगदी पाच मिनिटावरती आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्व सुविधा मित्रांनो प्लॉटिंगच्या जवळपासच मिळत आहेत जसं की हॉस्पिटल असो बाजारपेठ असो त्याचबरोबर शाळा कॉलेजेस असो सर्व काही जवळपासच्या एरियामध्येच आहे त्याचबरोबर प्लॉटिंगमध्ये तुम्हाला लाईटचं कनेक्शन आहे दे पाण्याचं कनेक्शन आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्लॉटिंगच्या चारही बाजूला मित्रांनो वॉल कंपाऊंड केलेलं आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पण एकदम चांगलं लोकेशन आहे मित्रांनो कारण भविष्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली चांगले रिटर्न्स इथून मिळतील तर मित्रांनो डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करा यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी आशा करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुमचे जे, जे काही क्वेश्चन असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर मी भेटू तुम्हाला ते काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार